नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आकार डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी मित्रांनो परवापासून आपल्या मराठी मीडियात स्मशान शांतता पसरलेली आहे असं असताना तिकडे उत्तरेतल्या हिंदी यूट्यूब चॅनल्स आणि काही मेनस्ट्रीम मीडियात मात्र संजय राऊतांच्या अटकेमुळे भलताच उत्साह संचारलेला दिसतं मागच्या दोन दिवसात तिथे संजय राऊत या एकाच विषयावर चर्चांच्या कार्यक्रमांचा रतीबस घातला जातो जनरली पत्रकारांना एक बीट ठरवून दिला जातो काही लोक मंत्रालय करतात तर काही लोक बी एम सी तर इतरांनाही स्पोर्ट्स क्राईम हॉस्पिटल्स इत्यादी बीटवर काम करावं लागतं अलीकडे पत्रकारांना पार्टी बीट्स दिले जाऊ लागले अलीकडे म्हणजे झाली बरीच वर्ष त्यानंतरचा ट्रेंड म्हणजे नेत्यांचे बीट्स नेत्यांचे बीट्स असाईन केले जाऊ लागले मराठीतल्या काही चाय बिस्किट पत्रकारांचा आवडता बीट जर कोणता असेल तर तो संजय राऊतांचा बीट होता संजय राऊत बीट सकाळ सकाळी राऊतसाहेब त्यांच्या फ्रेंड्स कॉलनीतल्या घराखाली यायचे आणि त्यांच्या भक्तांना दर्शन आणि एक्सक्लुझिव्ह ब्रेकिंगचा प्रसाद देऊन सामनाला जायला निघायचे भांडूपला कमी पडला असेल तर उरलेला प्रसाद भक्षण करायला प्रभादेवीच्या सामना कार्यालयाबाहेरही भूमधारी संजय भक्त हजर असायचे मग तिथेही विश्वप्रवक्ते आपली मान मिळावून डोळेगारगारा फिरून हात वारे करून हा महाराष्ट्र आहे ही शिवसेना आहे मी नंगा माणूस आहे जे असे गौप्यस्फोट करून आपल्या कामाला लागायचे आधी ते सांगायचे मी नंगा माणूस आहे आणि मग कामाला लागायचे सामनाचा सा अग्रलेख ते स्वतः लिहायचे असं म्हटलं जातं लिहित असतील पण ते जेव्हा जेव्हा अतिव्यग्र असायचे तेव्हा म्हणजे दुनिया इकडशी तिकडे करण्याचे त्यांचे उद्योग जेव्हा सुरू असायचे तेव्हा हे अग्रलेख नेमका कोणता ज्युनियर संजय राऊत लिहित होता हे गुपित अद्याप बाहेर यायचं आहे तर काहीही म्हणा संजय राऊत म्हणजे मराठी मीडियासाठी कल्पवृक्ष होते कल्पवृक्ष महाविकास आघाडी स्थापन होण्याआधी अगदी सेना भाजपा सरकार होतं तेव्हाही म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काला या कालावधीत त्यांचे सामनामधले अग्रलेख आणि त्यातून त्यांनी मोदी फडणवीस आणि भाजपा यांच्यावर केलेली टीका टिप्पणी म्हणजे या चॅनलसाठी ब्रेकिंग न्यूज असायची दिवसभर मग त्यावर वेगवेगळे कंगोरे शोधत छोटे छोटे तुकड्यातले कार्यक्रम केले जायचे कुठून कुठून राजकीय विश्लेषक धरून पकडून आणायचे आणि त्यांना अँकर नको नको ते प्रश्न विचारून भांडावून सोडायचे आता अग्रलेख हे दुय्यम ठरायला लागले आणि थेट संजय राऊतांच्या तोंडून महाराष्ट्र गाथा सकाळी नऊ वाजता ऐकण्याची ज्याची तयारी आहे त्या रिपोर्टरला राऊत बीट मिळू लागला संजय राऊत हा एक बीट झाला होता रिपोर्टिंगच्या दुनियेत ही खरं तर एक दुर्मिळ घटना म्हणावी लागेल एक प्रकारचं आश्चर्यच संजय राऊतही काही साधेसुधे व्यक्ती होते का असामान्यांचे सारे गुण त्यांच्यात भरलेले होते सामान्य असं काहीच नाही त्यांनी डावा डोळा असा नाईंटी डिग्रीमध्ये घरघर फिरवला की न्यूज व्हायची राऊतांचा सूचक इशारा आता बोला दोन हजार एकोणीसला एका बाजूला सत्ता स्थापनेचा गोंधळ उडालेला असताना राऊतांच्या छातीत दुखायला लागली ते लीलावतीत ॲडमिट झाले त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली दुसऱ्याच दिवशी ते लीलावतीतच बेडवर रायटिंग डेस्क ठेवून अग्रलेख खरडताना माध्यमांना दिसले राऊत म्हणजे टी आर पी हे समीकरण अगदी हॉस्पिटलमध्येही खंडित झालं नव्हतं पुढे पुढे अनेक चॅनल्सनी त्यांच्या मुलाखती घेतल्या ज्यांचा जॅक मोटा त्यांनी अगदी घरी जाऊन घेतल्या असल्याच एका मुलाखतीत राऊतांनी त्यांच्यातलं हार्मोनियम वादनाचं कौशल्य जगासमोर उघड केलं त्यावेळी त्यांनी नेमकं काय वाजवलं हे तसं स्पष्टपणे कळलं नाहीच मग त्यांनी स्वतःच सांगितलं अमृताहूनी गोड नाम तुषे देवा हे गीत होतं ते गोड नाव क्या बात है? क्या बात मित्रांनो <laughs> आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मिम्सचं भलतंच फॅड वाढलेलं आहे राऊतांच्या या हार्मोनियम वादनावर कोणीतरी नंतर उद्धव आजपतूचे सरकार हे गाणं ओवरलॅप करून ती क्लिप व्हायरल केली ही क्लिप मातोश्वर कोणीतरी ऐकली आणि उद्धवजींनी राऊतांना फोन करून सांगितलं की आता तुमचं हे बाजा वाजवणं बंद करा त्यावर मिम्स बनायला लागलेत आणि इज्जत जाते ते आमची तर मित्रांनो या अशा अष्टपैलू संपादक पत्रकार कलाकार वादक व्यक्तिमत्त्वाच्या अकाली कोठडीत जाण्यामुळे मराठी मीडियात सुतकी वातावरण पसरलेलं असताना हिंदीत मात्र हार्मोनियमवाले चाचा हे जबरदस्त चर्चेत आहे भोपूवाले बाबा म्हणजे सकाळी सकाळ सकाळी वाजणारा भोंगा जो कालपासून बंद झाला आहे तर या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरही तिकडे बरीच चर्चा सुरू आहे हिंदी असो की मराठी दोन्हीकडच्या मीडियाला भरपूर खाद्य पुरवणारे विश्वप्रवक्ते सध्या ईडीच्या कोठडीत आहे त्यामुळे त्यांची उणीव ही समस्त माध्यम जगताला जाणवतेच आहे दुसऱ्यांबद्दल बोलणारे आम्ही व आम्ही मराठी युट्यूबर्सने काय कमी व्हिडिओ केलेत राऊतांवर तर मागच्या अडीच वर्षातच घ्या ना अंदाजे सांगतोय बरं का भाऊंनी किमान शंभर एक सुशील कुलकर्णींनी जवळपास तेवढेच माझे सगळे व्हिडिओज मुळात मोजले तर पाचशे साडेपाचशे आहेत त्यातले नाही म्हटलं तरी वीस पंचवीस व्हिडिओ हे संजय राऊत जे कालचा आणि आजचा धरून या एका माणसाच्या अवतीभोवती फिरणारे आहेत पण एक पत्रकार जे खरोखरच जगाशी जगरहाटीशी फटकून काहीतरी वेगळं करतात त्या अनिल सत्तेंनी मात्र संजय राऊत या एका विषयावर व्हिडिओचा रतीप घातलेला आपण पाहिलेला आहे कौतुक आहे त्यांचं अनिलजींचं आणि संजय राऊतांचं ना आता हे समकालीन समव्यवसायी मित्राचं असल्यानं त्यांनी त्या प्रेमा मित्रप्रेमापोटी संजय राऊतांच्या बऱ्या वाईट सगळ्याच निर्णयांचं वागण्याचं सरसकट समर्थनच केलं या मैत्रीपूर्ण पत्रकारितेचा अनिल थत्तेंच्या लोकप्रियतेवर विश्वासार्हतेवर आणि त्यांच्या व्हिडिओच्या दर्शक संख्येवर व्हायचा तो परिणाम झाला तर हा परिणाम काय झाला तो आपणा सगळ्यांनाच माहिती आहे मी नव्याने त्याबद्दल तुम्हाला सांगायला नकोच थत्तेंच्या एकूणच भूमिकेबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे ते जे काही करत होते ते सगळं संजय राऊतांवरच्या मित्रप्रेमातून करत होते पण समस्त मराठी मीडिया हा काय संजय राऊतांचा लंगोटी आहे यार आहे की काय ते नेमकं काय करत होते आणि आता संजय राऊतच कोठडीत गेलेले पाहून किंवा त्यांना जाताना पाहून हे एवढे झालेले दिसत आहे रविवारी दुपारी संजय राऊत त्यांच्या घरातून एका युद्धाला निघालेल्या वीराच्या आवेशात गाडीच्या सनरूफमधून बाहेर येत आपल्या गळ्यातला भगवा गमच्या हलवत डुलवत कॅमेऱ्यांना पोज देत होते महाविकास आघाडीचा त्रांगड जुळवत असताना मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विटाळ होईल म्हणून हा भगवा गमच्या गळ्यातून काढून खिशात ठेवला होता याच राऊतांनी मागच्या वर्षी उद्धवजींची मुलाखत घेतली ती डॉक्टर कंपाऊंडरवाली तुम्हाला तर सगळंच येतं नाही का आठवतं ना तेव्हा बॅकग्राऊंडला बाळासाहेबांचा फोटो नव्हता आता बुडाखालचं राज्य सरकलं आणि मागच्या आठवड्यात मुलाखत घेतली तेव्हा मात्र बाळासाहेब आठवले बाळासाहेबांचा फोटो लावला उद्धव ठाकरेंच्या एवढ्या फेसबुक लाईव्ह झाल्या त्यात मागे कधी छत्रपती किंवा बाळासाहेब दिसले नव्हते आपल्याला पण जेव्हा सत्तेचा भत्ता बंद झाला तेव्हा मात्र ही दोन्ही दैवतं अचानक अवतरली एक मोठा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य असा फलक मात्र न चुकता त्यांच्या बाजूला ठेवलेला असायचा कशाला लोकांना माहिती आहे की तुम्हीच मुख्यमंत्री आहात लोकांनी ना खुशीने का होईना ठेवला होता विश्वास तुमचा विश्वास बसत नव्हता पण लोकांनी ठेवला होता अडीच वर्ष सत्तेचा उन्माद दाखवला आता कुठे तुमच्या अंगाशी आलं की हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा मराठीचा अपमान आहे हे महाराष्ट्र सहन करणार नाही असले भंपक डायलॉग मारायचे आणि सावरून न्यायचे पण हे का चालत होतं का खपवून घेतलं जात होतं तर आपल्या भिकारड्या मीडियाच्या लोमतेगिरीमुळे या मीडियाने कधी संजय राऊतांना उलट प्रश्न केलाच नाही कारण ते मीडियासमोर बोलायचे कसे कसे बोलायचे हे धू म्हटलं की धुवायचं लोमतंय का हे नाही विचारायचं असा सगळा एकूण आविर्भाव सगळा मामला होता या आणि त्या बाजूमध्ये कुठल्या पत्रकारांनी त्यांना कधी खडसावून प्रश्न विचारलाय उलट ते खडसावून सांग चाल झालं झालं त्यांनी का जाल उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल परब म्हणजे मराठी माणूस म्हणजे मुंबई म्हणजे महाराष्ट्र यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान हे असं नाही तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे तुम्ही म्हणजे मुंबई नव्हे तुम्ही म्हणजे मराठी माणूस नव्हे हे यांना पहिल्यांदा ठणकावून कोणी सांगितलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी हे काम खरं तर मीडियाचं होतं पण त्यांनी ते केलं नाही हे लोक कुकर्म करणार आणि वर माननीय बाळासाहेबांच्या शब्दा खाणार अनिल परबांच्या रिसॉर्टचं मॅटर असो की राऊतांच्या अलिबागच्या बंगल्यांचं मॅटर अगदी काल कोठडीत जातानाही राऊत भैसाटल्यासारखे काही वेळी बरळत होते महाराष्ट्रात तुटतोय हरतोय पेढे वाटा पेढे अरे काय लॉजिक आहे अटक तुला होते आता महाराष्ट्राचा पराभव कसा काय होतो चोऱ्या तुम्ही केल्या आत तुम्ही चाललाय तिथे महाराष्ट्राचा अपमान कसा काय झाला तर हे बोलायलाही धाडस लागतं मित्रांनो आणि हे धाडस अंगात कधी येतं जेव्हा आपल्याला उलटून प्रश्न विचारायला सक्षम माध्यमं समोरून असतात जेव्हा माध्यमच यांच्या ताटाखालची मांजरा होऊन बसतात पाकिटमारी करतात तेव्हा हे असले हार्मोनियमवाले चाचा भेसूर भसाड्या बेताल आवाजात उद्धवा आजपा तुझे सरकारचे सूर आळवतात वाजवता येत नाहीये तरी मी जे वाजवतोय ते अमुक तमुक गाणं होतं ते आपल्याला यात काही समजलेलं नसतं पण हार्मोनियमवाला चाचा म्हणतोय ना हे अमृताहनी गोड वाजवलंय तर ठीक आहे गोड मानून घ्यायचं अमृतावनी गोड महाराष्ट्राला विशेषतः मराठी पत्रकारितेला एक मोठा वारसा आहे एक परंपरा आहे अगदी जांभेकरांपासून टिळक आगरकर ते खाडीलकर तळवलकरांपर्यंत जी परंपरा जो लौकिक या मराठी पत्रकारितेचा आहे तो काही पाकिटमार पत्रकारांनी कटिंग चहाच्या बदल्यात धुळीस मिळवलेला आहे या सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणाऱ्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानेच माती खाल्ली तर कसला अंकुश आणि कसलं काय तर या सगळ्या अनुकूल वातावरणात सत्तेच्या मस्त माहोलात संजय राऊतांसारखे हार्मोनियमवाले चाचा वाजव वाजव वाजवून घेणार हार्मोनियम आपण निमूट ऐकायचं दुसरं काय धन्यवाद